गुड मॉर्निंग स्टूडेंट, वर्ग दुसरा विषय मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 57 वर पहा, प्रश्न विचारूया। इथं तुम्हाला नमुना प्रश्न दिलेले आहेत। रमेश तू का आलायस, सविता तू केव्हा आली आहेस, संदीप तुला पैसे कशाला हवे, आई आपण सहलीला कधी जायचे, माझे पुस्तक कुठे आहे, फरीदा काय वाचत आहे, हे चित्र कसे दिसत आहे, या पुस्तकाची किंमत किती आहे, हा नमुना प्रश्न झाला। आता याच्यामध्ये काय राहील, याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न तयार करायचे आहे, मी तुम्हाला लिहायचे आहे इथे। रमेश तू का आलायस, अगोदर समजून घ्यायचं आहे तुम्हाला, मी समजून घेत आहे। सविता तू केव्हा आली आहे, तर इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, संदेश, संदेश लिहायचा आहे, म्हणजे रमेशच्या ऐवजी संदेश लिहायचा आहे। तू का गेलास तिथे, तू का गेलास तिथे, नंतर तुम्हाला इथे प्रश्नचिन्ह द्यायचं। नंतर काय, सविता तू केव्हा आलीस, सविता तू केव्हा आलीस, तर मग इथं तुम्हाला लिहायचं आहे कोणते नाव टाकायचं, गंधाली, गंधाली तू केव्हा आलीस, तू केव्हा आली आली। तर अशा प्रकारे तुम्हाला नमुना प्रश्न आणि इथं तुम्हाला प्रश्न लिहायचे आहे। संदीप तुला पैसे कशाला हवे, तर मग कृपेश तुला पुस्तक कशाला हवे, अशा प्रकारे लिहायचं। आई आपण सहलीला कधी जायचे, बाबा आपण गावी कधी जायचे, माझे पुस्तक कुठे आहे, माझी वही कुठे आहे, अशा प्रकारचे तुम्हाला इथे प्रश्न लिहायचे आहे। हे चित्र कसे दिसते, हे झाड कसे दिसते, या पुस्तकाची किंमत किती आहे, या पिशवीत किती आंबे आहेत, अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रश्न तयार करायचे आहेत, लिहायचे आहेत। मग प्रश्न आहे इथं उत्तर दिलेले आहेत, आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मग हे जे प्रश्न दिलेले आहेत तसेच तुम्हाला उत्तर लिहायचे, कसे लिहायचे, जसे चिंच आंबट, मग प्रश्न तयार करायचा आहे, चिंचेची चव कशी आहे, चिंचेची चव कशी तयार कशी आहे, मग याचं उत्तर कसं राहील, चिंचेची चव आंबट आहे। मग दुसरा प्रश्न, आंबट काय आहे, तर चिंच आंबट आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे खाली दिलेले आहेत तर प्रश्न तयार करायचे, उत्तरे सुद्धा तुम्हाला लिहायचं। सोनाली हुशार, दूध गरम, बर्फ थंड, शर्ट रंगीत, लोखंड जड, कापूस हलका, खुर्ची लहान आहे, गुळ गोड, मीठ खारट आहे, फूल सुगंधी, पाणी स्वच्छ, आवळा तुरट, तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहे। आता एक प्रश्न तुम्हाला समजून सांगतोय, जसं सोनाली हुशार, सोनाली हुशार, तर मग प्रश्न एक नंबरचा प्रश्न कसा होईल, सोनाली कशी आहे, मग दुसरा प्रश्न कोणता, हुशार कोण आहे, मग याचं उत्तर पहिल्याचं पहा, सोनाली हुशार आहे, हुशार कोण आहे, हुशार सोनाली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न तयार करून उत्तर लिहायची आहे। मग काय, तुम्हाला वरील शब्दातील विरुद्धार्थ शब्दाच्या दोन जोड्या शोधून लिहायचं आहे तुम्हाला, जस गरम थंड, गरम विरुद्ध थंड, जळ विरुद्ध हलका, तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न तयार करून उत्तर लिहायचे, प्रश्नही तुम्हालाच करायचे, उत्तरे सुद्धा तुम्हाला तयार करून लिहायचे। त्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तुम्हाला मी प्रश्न स्वाध्यायामध्ये लिहून पाठवणार आहे, आणि तुम्हाला वर्ग दुसरीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहे। धन्यवाद।